ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मध्य प्रदेशमध्ये परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडायला सुरुवात केलेली असताना मध्य प्रदेशच्या याच अहवालाच्या आधारानं महाराष्ट्रात सुद्धा अहवाल तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. मध्य प्रदेशानं न्यायालयाला आवश्यक डेटा तत्परतेनं सादर केला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. आता महाराष्ट्रामध्ये नेमलेल्या समर्पित आयोगामार्फत असाच अहवाल तयार करून लवकरात लवकर आरक्षण मिळवावं असा सरकारचा प्रयत्न असेल. याविषयीची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय भटकर. अक्षय, मध्य प्रदेशने डेटा सादर केल्यावर त्यांचं आरक्षण अबाधित राहिल्यावर महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आता कोणती पावलं उचलण्याच्या तयारीत आहे? एकतर मध्य प्रदेश सरकारला ज्या प्रकारे हे ओबीसींचं आरक्षण मिळालेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील हे ओबीसीचं आरक्षण ग्राह्य धरून निवडणुका घेण्याचे आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. तर हा जो काही निकाल आलेला आहे त्या निकालाची प्रत राज्य सरकार घेऊन त्या संदर्भात आधी अभ्यास सुरू करता येईल. राज्य सरकारने या संदर्भातला अभ्यास देखील सुरू केलेला आहे. नेमक्या कोणत्या धर्तीवर किंवा कोणत्या कलमांच्या आधारे, कोणत्या डेटाच्या आधारे मध्य प्रदेश सरकारला ओबीसींचं आरक्षण देण्यात आलेलं आहे याचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केलेला आहे. जर आपण पाहिला तर मध्य प्रदेश सरकारने इम्पेरिकल डेटा तयार केला होता आणि तो इम्पेरिकल डेटा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये फिरून त्या आयोगाने तयार केला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने जो इम्पेरिकल डेटा तयार केला होता तो ज्या आयोगाने तयार केला होता त्या आयोगाचा कक्षतच येत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे इम्पेरिकल डेटा अमान्य केल्यामुळे महाराष्ट्र सरकारचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते अजूनही झालेलं नाही आहे. यामध्ये मध्य प्रदेश सरकारने ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा आदेश आला होता पहिल्यांदाच की इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि तो डेटा गोळा करून आमच्याकडे सादर करा, त्याच्यावर आम्ही आरक्षण देऊ, त्याच्यानंतर ताबडतोब पावलं उचलली अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे केवळ 5 कोटी रुपयांमध्येच तो इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम जे आहे ते मध्य प्रदेश सरकारने केलं. तर दुसरीकडे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 450 कोटी त्यासाठी मागितले गेले होते, तो प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठी ती केवळ 50 लाख रुपयेच मंजूर करण्यात आले आणि या सगळ्या गदारोळामुळे घोळामुळे अजूनही या संपूर्ण आयोगाचं काम जे ते पूर्ण झालं नाही. जे काम पूर्ण झालं होतं ते सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं, त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारने कोणत्या धर्तीवर हे आरक्षण मिळवलेलं आहे तेच सगळे पॅरामीटर जे आहेत ते महाराष्ट्र सरकार देखील लागू करू पाहणार आहे. आणि या संदर्भात आज उद्या महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या पदस्थांच्या वेगवेगळ्या भेटीगाठी या होण्याची शक्यता आहे, मीटिंग्स होण्याची शक्यता आहे. आणि यामध्येच ह्याच विचार केला जाईल की महाराष्ट्राला देखील मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षण मिळू शकतं का, कारण की सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण दिलेलं आहे मध्य प्रदेशला त्याच धर्तीवर महाराष्ट्राला देखील मिळू शकतं. मात्र महाराष्ट्र सरकारकडे त्या प्रकारच्या डेटा असायला हवे, त्या प्रकारचा आयोग असायला हवा, त्या सगळ्या तरतुदी केलेल्या असायला हव्या. त्याच्यामुळे सरकारी पातळीवरती मध्य प्रदेश सारखाच अहवाल तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते. अक्षय धन्यवाद, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.